पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आपल्याला दिसत आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। बेंजामिन नेतान्याहू यांचं देखील आगमन झालेलं आहे, ते त्यांच्या खास विमानातून आता बाहेर पडतायत। त्यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होत आहेत विमानाजवळ आणि त्यानंतर राजशिष्टाचारानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा नेतान्याहू या दोघांचंही औपचारिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर इथं रोड शो पार पडणार आहे। या ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पाहतो। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत। इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारतात येण्याचा हा दुसरा प्रसंग आहे। गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेलेले होते आणि इस्रायलमध्ये जाणारे ते पहिले भारताचे पंतप्रधान ठरलेले होते आणि त्यानंतर इस्रायल आणि भारताचे राजनैतिक संबंध अधिक सलोख्याचे होताना आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर लगेचच काही महिन्यातच इस्रायलचे पंतप्रधान भारतामध्ये आलेले आहेत आणि 1948 सालापासून जरी इस्रायलबरोबर भारताचे संबंध असते तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये हे संबंध अधिक दृढ होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः हिऱ्यांचा व्यापार असेल किंवा कृषी क्षेत्रामधली अनेक वेगवेगळं तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर संरक्षण क्षेत्र या 3 क्षेत्रांमध्ये सध्या भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये व्यवहार सातत्याने होत असतात, त्याबाबतचे नवनवीन करार होत असतात। मेक इन इंडियाला मोठा प्रतिसाद इस्रायल देईल अशा अपेक्षा आहेत, असं आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये केलेलं होतं। त्यावेळी अनेक करारांवर विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे इस्रायलनी भारतामध्ये येऊन आपली उत्पादनं बनवावीत त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल आणि त्यासाठी भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये जे FDI मोकळं केलेलं आहे, क्षेत्र वाढवलेलं आहे FDIचं प्रमाण, त्याचा लाभ इस्रायलने घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं। इस्रायलमध्ये देखील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी जात असतात। इस्रायलमध्ये शिकणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक टक्का हा भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे। जवळपास 9 ते 11% विद्यार्थी, इस्रायलमध्ये शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी 8 ते 11% विद्यार्थी हे भारतातले असतात दरवर्षी आणि त्याच्यामुळे भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार आहेत। अनेक क्षेत्रातली आयात निर्यात भारत आणि इस्रायल यांच्या दरम्यान होत असते आणि गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि इस्रायलचं नातं अधिक घट्ट होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच हा परिणाम म्हणून आपण पाहतो आहोत की गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केलेला होता। याच्या आधी देखील भारत आणि इस्रायलचे संबंध होते, त्याच्यामध्ये विदेश मंत्री इस्रायलला जायचे, राष्ट्रपती देखील इस्रायलला गेलेले होते, मात्र स्वतः पंतप्रधान त्यापूर्वी इस्रायलला कधी गेले नव्हते, जे
2017 घडलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला। त्या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन आलेले होते, पण भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला जाण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग होता, ऐतिहासिक भेट होती। आणि त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारत भेटीवर आलेले आहेत, 6 दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे। आजचा दिवस ते गुजरातमध्ये व्यतीत करता है। गुजरातमध्ये नुकतंच त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलंय आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर जाऊन साबरमतीमध्ये जाऊन महात्मा गांधींना हे दोन्ही नेते आदरांजली वाहणार आहेत आणि त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर उद्या नेतान्याहू मुंबईमध्ये असतील, मुंबईमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्याचा दिवस मुंबईमध्ये ते घालवतील, मात्र आजचा दिवस हा गुजरातमध्ये आहे आणि गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतान्याहू यांचं अहमदाबाद विमानतळावर जोरदार स्वागत केलेलं आहे। रहा एक पाऊल पुढे।